कारण ज्याने 14 वर्षांमध्ये उभा केला ना, त्यांचं नाव सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदोरकर, हे आर्किटेक्ट होते आपल्या राज्याचे. 56 मध्ये जिंकला, त्यांच्या ताब्यामध्ये दिला, पण देताना पैसा पण दिला राजा. राजे तो निघून गेले, पण हा रायगड किल्ला बांधतायवेळी तो पैसा कमी करा, त्याने परत नाही मागितला. जेवढं त्याच्याकडे स्वतःच होत ना, त्याने सर्व विकलं. आर्किटेक्ट इथे आला एका झोपड्यामध्ये, पण रायगड त्याने उभारला. म्हणून त्यांचं नाव 350 वर्षापूर्वी या रायगड किल्ल्यावरती एका पायरीवरती पडले, जिथे राजाचं नाव नाही तिथे त्या आर्किटेक्टच्या नावाचे. का कुरली, कशी कुरली, कुठं कुरली, त्याची माहिती थोडी तुम्हाला देतो. तुम्हाला काय पाहिजे? एकच मागणी केली, मला काही जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला माझं नाव लावा. का लावायचंय की तुम्ही ज्या ज्या वेळेला या गडावर या जगदीश्वराच्या दर्शनाला याल, तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडावी या उद्देशानं मलाही या ठिकाणी नाव लावण्याची परवानगी द्या. एवढा संपूर्ण रायगड किल्ला बांधून काढणाऱ्या हिरोज इंदोरकर शिवाजी महाराजांची मागणी केली ही अगदी जगाच्या इतिहासामध्ये एकमेव आहे. नाही तर लोक एवढं एवढं काही बांधलं तरी काय काय कुठं कुठं नाव लावतात. हा, स्वतःचा वाडा विकला रायगड किल्ला बांधण्यासाठी. सेवेची लिहिलंय त्याच्यावर, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर.